राज्याला मिळणार नवे मुख्यमंत्री। सुधीर मुनगंटीवार यांनी दिले संकेत। अजित पवार पुढचे मुख्यमंत्री। पोटातलं आलं ओठावर। सत्तेत सहभागी झाल्यापासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत, तर समर्थकांकडून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचंही म्हटलं जात आहे। मात्र हे एका बाजूला सुरू असतानाच आता थेट भाजपच्या मंत्र्याने अजित पवार पुढचे मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळातून अनेकांच्या भुवया उंचवल्यात। एकनाथ शिंदेंच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी 13 ऑक्टोबरपासून सुनावणी होणार आहे। या सुनावणीत एकनाथ शिंदेंच्यासह 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून लालबागच्या राजाच्या दानपेटीत अजित पवार मुख्यमंत्री होण्याची इच्छा एका समर्थकाने व्यक्त केली होती। त्यातच अमोल मिटकरी यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होतील असं मत व्यक्त केलंय। 145 आकडा जोपर्यंत कोणाकडे येणार नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, मग ते देवेंद्रजी असो, ते शिंदे साहेब असो की दादा असो। आणि तुम्ही पण अजिबात घाई करू नका, दादाला 2024 विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील। अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा कोणाची नसते असं म्हणत मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली। कोणाला मुख्यमंत्री पद जर मिळवायचं असेल तर 145 शिक्षणाची फिगरचा आकडा जो काढला तो मुख्यमंत्री होतो। तसं मागे उद्धवजींनी गाठला, देवेंद्रजींनी गाठला, आता एकनाथराव शिंदे साहेबांनी गाठला। तुम्ही लेट झाले, त्या पद्धतीने लेटचा प्रश्न नाही, कुणी लेट नसतं कुणी आधी नसतं। शेवटी प्रत्येकाचा म्हणजे मी तसं म्हणणं बरोबर नाही पण नशिबाचा भाग असतो। आता कधी वेळ येईल, आता कधी येईल ते काही सांगता येत ना, आपलं आपलं काम करत राहायचं। शेवटी जनतेचं प्रेम घेत घेत बहुजनांचे प्रश्न सुटले पाहिजे, सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देता आला पाहिजे। एकीकडे अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार हे नाराज असल्याचीही चर्चा दुसऱ्या बाजूला सुरू आहे। आधी अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी अजित पवार यांची अनुपस्थिती आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरीही अजित पवार गणपतीच्या दर्शनासाठी गेले नाहीत, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही अजित पवार हजर नव्हते, त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिग्गज नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांचा उल्लेख पुढचे मुख्यमंत्री असा केलाय। आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आमच्या आता आमच्या सोबत आलेले पुढचे मुख्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी, आज एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे पूर्ण शक्तीनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रमी विचार हा देशात तर पोहोचवायचाच आहे, पण आमची अपेक्षा ही आहे की जगातल्या प्रत्येक देशापर्यंत, देशातील प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक आई बहिणीपर्यंत, फक्त आई बहिणीपर्यंतच नाही तर आमची एखादी बहीण गर्भवती असेल तर तिच्या गर्भापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचा संकल्प माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी व माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्य विभाग करण्याचा आम्ही निर्णय केला। आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार पुढचे मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे 2024 निवडणुकीपूर्वीच अजित पवार मुख्यमंत्री होणार की 2024 निवडणुकीनंतर हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।